प्रदूषणाची परिस्थिती अधिकाधिक बिकट होत चालली असतानाच कराड तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व पंचायत समिती माजी उपसभापती बबनराव पवार यांनी ओगलेवाडी व आसपासच्या गावांसाठी पुढील 5 दिवस औषधे मोफत देण्याचा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरू केलाय. या उपक्रमाअंतर्गत ओगलेवाडी, सुरली कामती, विरवडे आणि आसपासच्या परिसरातील सर्व वाडी वस्त्यांवरील लोकांना मोफत औषधं उपलब्ध करून देण्यात आली आहेत. लॉकडाऊन काळात गरजूंना पैशाअभावी कोणत्याही अडचणी येऊ नयेत यासाठी हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे असं पवार यांनी सांगितलं आहे. ओगलेवाडी चौकातील श्री दर्शन मेडिकलमधून मोफत औषधं घेऊन जावीत. डॉक्टरांकडून औषधांची चिठ्ठी घेऊन येणाऱ्यास प्रथम प्राधान्य दिलं जाईल. हा उपक्रम पुढील 5 दिवस सुरू असेल अशी माहिती माजी उपसभापती बबनराव पवार यांनी दिली आहे. आज आम्ही ओगलेवाडी परिसरात गरीब आणि गरजू रुग्णांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आमचे नेते आदरणीय बाळासाहेब पाटील आणि जयंतकाका पाटील यांच्या माध्यमातून त्यांच्या सहकार्यातून आम्ही आज या ठिकाणी गोरगरीब गरजू लोकांना मोफत औषध देण्याची सुविधा या ठिकाणी सुरू करत आहोत. त्याचा शुभारंभ आता आमच्या गावचे ग्रामविकास अधिकारी माननीय चिंतर साहेब त्यांच्या हस्ते शुभारंभ झाला आहे. या औषधाचा लाभ जास्तीत जास्त गोरगरीब गरजू लोकांनी ओगलेवाडीतल्या सर्व परिसरातील लोकांनी घ्यावा अशी मी आपल्या सर्वांना विनंती करत आहे. मेडिकलमध्ये औषध घेण्यासाठी येताना आपल्या आधार कार्डची झेरॉक्सही आणावी, सोबत डॉक्टरांनी दिलेली चिठ्ठी आणावी आणि तुम्हाला जे लागणारे औषधं आहेत ते 5 दिवसासाठी मोफत दिले जातील. पुढं तुम्हाला आणि 5 दिवसाचे लागले तर परत 5 दिवसाचे येऊन मोफत घेऊन जावे असा आमचा उपक्रम आहे. त्यासाठी सर्व लाभार्थ्यांनी गरजूंनी याचा लाभ घ्यावा ही सर्वांना विनंती. आज या ठिकाणी बबनराव पवार माजी उपसभापती पंचायत समिती कराड यांच्या माध्यमातून व राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि आमदार बाळासाहेब पाटील आणि या विभागाचे युवा नेते जयंतकाका पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सदाशिवगड विभागामधील गरजू लोकांना, गोरगरीब लोकांना मोफत औषधाचा कार्यक्रम वाटप करण्याचा आजपासून शुभारंभ झालेला आहे. समाजामध्ये आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो या भावनेतून एक समाज उपयोगी काम करावं यासाठी बबन पवारांनी जो पुढाकार घेतलेला आहे तो भरपूर वाकण्याजोगा आहे. आपणही समाजासाठी काय करावं अशी प्रत्येकाची भावना असते, परंतु ती सत्यात उतरवण्याचं एखाद्यामध्येच असतं. त्यापैकीच हे आमचे बबनराव पवार त्यांना जेवढे धन्यवाद द्यावे तेवढे कमीच आहेत. मी या सदाशिवगड विभागामार्फत त्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो.